लाल मातीतली कुस्ती म्हणजे राजाचाच मुलगा राजा होण्याचे दिवस आता गेलेत. आता जो लायक आहे तोच राजा होणार. लोकशाहीत सरकारी अधिकारी रूपातला राजा होण्यासाठी अधिक क्षमता सिद्ध करावी लागते. राज्यातल्या तळागाळातल्या होतकरू तरुणांनी प्रचंड मेहनतीनं स्वतःची क्षमता सिद्ध करत UPSC अधिकारी पद मिळवलंय आणि त्यावरचाच आमचा हा विशेष वृत्तांत. अरे आज राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर केली मात. जोपासलं भव्य दिव्य करून दाखवायचं स्वप्न. खडतर मेहनतीतून स्वप्न उतरवलं प्रत्यक्षात. खडतर मेहनतीतून त्यांनी घडवला आदर्श. साताऱ्यातील अरफळ गावातील हा प्रथमेश पवार पाटील. प्रथमेशची आई, काकी आणि इतर महिलांनी त्याचं औक्षण केलं. सर्वांनी त्याला पेढे भरवले. प्रथमेशचं असं कौतुक होण्याचं कारणही खास आहे. प्रथमेशनं UPSC सेंट्रल आर्म पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट परीक्षेत संपूर्ण देशात तिसरा तर महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. छोट्याशा गावातील प्रथमेशनं खडतर परिश्रम घेत हे उज्ज्वल यश मिळवलं आहे, त्यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याचं माध्यमिक शिक्षण साताऱ्यात आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग पर्यंतचं शिक्षण पुण्यात झालं. नंतर 2 वर्ष जीव तोड मेहनत घेत प्रथमेशनं हे घवघवीत यश मिळवलं आहे. तर इंजिनिअरिंग करत असताना एक ध्येय होतं मनात की बाबा आपल्याला हे क्रॅक करायचं आहे, सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, आर्म पोलीस फोर्सेसमध्ये जायचं आहे. म्हणून तिथूनच परीक्षेला सुरुवात केलेली. आपला अभ्यास चालू ठेवणे, योग्य कोचिंग, योग्य पद्धतीने कोचिंग घेतलेलं आहे, मग त्याच्यामुळे हा यश मिळालं. पोरानं आपल्या कष्टाचं चीज केल्याचा आनंद प्रथमेशच्या आई वडिलांच्या तोंडावरून ओसंडून वाहत आहे. शेतीतून खडतर प्रवास करत असताना आपली मुले चांगल्या पद्धतीने शिकतात ही खूप कौतुकास्पद वाटत. सोलापूर मधील बार्शी तालुक्यातील तडवळे गावचा शरण कांबळे हा सुद्धा याच परीक्षेत देशात 8वा आला आहे. विशेष म्हणजे शरणनं हे उत्तुंग यश पहिल्याच प्रयत्नात मिळवलंय. 12वीपर्यंत आईबरोबर भाजी विकायला जाणाऱ्या शरणनं स्वकर्तृत्वानं यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. सुरुवातीपासून म्हणजे अभ्यास करण्याची मला आवड पण होती आणि तसं मला प्रेरणा पण दिली होती. आई वडील असतील, दोस्त असतील, गावातील सर्व मंडळी असतील, ते कंटिन्यू मोटिवेट करायचे आणि मी अभ्यासामध्ये पहिल्यापासून मला रस होताच. आणि ज्यावेळेस आपण आपल्या आई वडिलांची परिस्थिती बघतो आणि ज्यावेळेस ते कष्ट करतात एवढे, त्यावेळेस साहजिकच आहे की आपल्यामध्ये ते मोटिवेशन असतं. आपल्या मुलानं मोठा साहेब व्हायचं स्वप्न शरणच्या आई वडिलांनी पाहिलं होतं आणि शरणला ते स्वप्न पूर्ण करता यावं यासाठी त्यांनी मजुरीची कामं केली होती. आज त्यांचा ओर आपल्या मुलाच्या यशानं भरून आला आहे. दिवसभर काम करायचं लोकांचं, संध्याकाळी कामं गुत्ती घ्यायची, कडबा काढायला, कोणाचं मुरुम टाकायला संध्याकाळी वा टाकायचा, 2 ट्रॅक्टर असतात त्यात कमवायचं. त्याच्यामुळे असं करीत करीत आम्ही दोघांनी नवरा करून आपलं कष्ट करून आत्मध्या करून आपल्याला ह्या स्टेपला आणलेला आपण. शून्यातून विश्व निर्माण करणारे प्रथमेश पवार पाटील आणि शरण कांबळे हे खरे हिरो आहेत. म्हणूनच काहीतरी भव्य करून दाखवणाऱ्या तरुणाईचे ते आदर्श ठरतात. साताऱ्याहून तुषार तपासेसह अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर. सह्याद्रीची उंची म्हणजे Joe